या कॅम्पच्या समारोपाला उपस्थित असलेले किरीट कुळवे सर, आपले SSPI चे प्रमुख गाडगे सर, प्राचार्य परदेशी सर, माजी प्राचार्य पाटील सर, RSP साठी आवर्जून उपस्थित असलेले रस्ता सुरक्षा दलाचे अधिकारी, आपले सर्व स्पोर्ट टीचर आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना असं नेटक्या युनिफॉर्म मध्ये पाहून खूप छान वाटलं. खूप चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी आपला युनिफॉर्म परिधान केलाय आणि तो एखादा ड्रेस आपण जेव्हा परिधान करतो तेव्हा तो कॅरी करणं म्हणतो आपण, आपल्या पर्सनॅलिटी सोबत, आपल्या हालचालींसोबत तो कॅरी झाला पाहिजे. तर तो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही कॅरी सुद्धा केलेला आहे. संचलन तुम्ही जे केलं ते अगदी नेटकं देखणं संचलन होतं. आपल्या चेहऱ्यावर संचलन करताना जे भाव होते ते अगदी संचलनाला साजेशी असे भाव होते. जो कॉन्फिडन्स आपला दिसत होता तो कॉन्फिडन्स हे खूप छान होता. या सगळ्यांमध्ये आपण जे 2 दिवसांमध्ये शिकलात ते सुद्धा खूप महत्वाचं असतं. म्हणजे नियम वगैरे हे तर आपण शिकतो, ते आत्मसात करणं आणि ते रोडवर जेव्हा आपण चालतो, रोडवर जेव्हा जातो तेव्हा स्वतः पाळणं आणि इतरांना पाळायला लावणं ही आता तुमची सर्वांची जबाबदारी आहे. साध्या साध्या गोष्टी असतात. तुम्ही जर आग्रह धरला तर निश्चितपणे तुमचे वडील असतील, भाऊ असतील, हे बाईकवर जाताना हेल्मेट वापरतील. त्याचा आग्रह तुम्ही प्रत्येकानं धरला पाहिजे की फक्त चालवणाराच नाही तर मागे बसलेल्याला सुद्धा हेल्मेट असलं पाहिजे. या गोष्टींचा आग्रह आपण सर्वांनी धरला पाहिजे आणि हे आपल्या कृतीतून सगळीकडे दिसलं पाहिजे. रस्त्यावर आता जसं तुम्ही मनोगत व्यक्त करताना सांगितलं तसं धावायचं नसतं. कोणताही घातक आजार जो आहे किंवा घातक रोग जो आहे त्या घातक रोगानं जगामध्ये जितके व्यक्ती मरण पावतात त्यापेक्षा कितीतरी जास्त व्यक्ती मृत्युमुखी पडतात रोड ऍक्सिडेंट मध्ये, हे आपल्या सर्वांना माहीत असेल. त्याच्यामुळे जी टाळता येण्यासारखी गोष्ट आहे ती निश्चित आपण टाळली पाहिजे आणि सगळे नियम आपण जर व्यवस्थित पाळले तर कुठलाही रोड ऍक्सिडेंट होणार नाही. सर्व जे रोड ऍक्सिडेंट होतात ते ह्युमन एरर्समुळे होतात, मानवी चुकांमुळे होतात. त्या मानवी चुका जर आपल्याला टाळता आल्या तर कितीतरी जीव वाचू शकतील आणि त्या सगळ्यांची सुरुवात आपल्या सर्वांपासून झालेली आहे. आपण हे नियम आत्मसात केले आणि आपल्या आचरणात उतरवले तर निश्चितपणे पुढचा जो काळ आहे तो आम्हाला रोड सेफ्टीच्या बाबतीत खूप चांगला काळ पाहायला मिळणार आहे. 2 दिवसाचं आपण जे कॅम्पसाईटला आलात त्यातून आपण जे काही शिकलात ते जास्त महत्वाचं आहे. मित्रांसोबत राहणं, शिस्तीमध्ये राहणं, बाहेर राहणं, स्वतःची कामं स्वतः करणं, ही सगळी जी अनुभूती असते ही अनुभूती तुम्हाला जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने आठवेल आणि कामे सुद्धा येईल की मी त्या कॅम्पला गेलो होतो म्हणून माझ्या व्यक्तिमत्वामध्ये असा फरक पडला असं तुम्हाला निश्चितपणे त्यावेळेस वाटेल. आम्ही जे टेबलाच्या या साईडला बसलेली मंडळी आहेत ती सगळी या साईडला बसण्यासाठी काहीतरी अधिकार प्राप्त झाले आणि ही जी सगळी मंडळी अधिकार प्राप्त झाली या साईडला बसण्यासाठी टेबलाच्या, ती केवळ आणि केवळ अभ्यासानं किंवा पुस्तक वाचून झाले असं नाही. केवळ जर पुस्तक वाचणारे असती तर यातली निम्म्यापेक्षा जास्त मंडळी तुम्हाला इथं दिसली नसती. ही सगळी मंडळी अशी आहेत जी तुमच्या सारख्या या कॅम्पच्या अनुभवातून पुढे गेलेली आहेत, यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे. आणि म्हणून आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर पुस्तकी ज्ञान तर पाहिजेच, त्यासोबत प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. असे कॅम्पचे लोकांमध्ये मिसळण्याचे, लोकांमध्ये जाण्याचे अनुभव आपल्याला असले पाहिजेत. हे अनुभव देणारा हा कॅम्प सर्व आपल्या विभागानं, शारीरिक शिक्षण विभागानं आणि रस्ता सुरक्षा दल यांनी आयोजित केला आणि आपल्या सर्वांना एनलाईट केलं. निश्चितपणे इथून पुढचा काळ जो आहे तो रस्ता जास्तीत जास्त सुरक्षित असेल याची मला खात्री आहे. आपल्या सर्वांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे.
एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.